बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून जे दररोज काम करून मजुरी करतात त्यांना मायेचा हात म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणाहून दानवीर दानशूर लोक सामाजिक संघटनांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून जे दररोज काम करून मजुरी करणारे लोक आहेत त्यांना मायेचा हात म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणाहून दानवीर दानशूर लोक व सामाजिक संघटनांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे. यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील मित्र परिवार या सामाजिक संघटनेने जवळपास 750 घरांना किराण्याचं वाटप करून मायेचा हात दिला. यावेळी त्यांच्यासोबत संग्रामपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचा स्टाफ सुद्धा हजर होता. त्यांनी घरोघरी जाऊन सोशल डिस्टन्स पाळत हे उल्लेखनीय कार्य केले. तर संतनगरी शेगाव येथे सामाजिक कार्यकर्ता दीपक सलामपुरिया यांनी घरोघरी जाऊन लोकांना 350 मास्क वाटले, गरजूंना जेवण खाऊ घातले, शिवाय स्वतःहून काही भागात सॅनिटायझ सुद्धा केले. यावेळी त्यांच्यासोबत विजय ढगे, कैलास नवलकार व इतर मित्रमंडळी होती. तर शेगावमधील जय तुळजा भवानी मंडळ मोदीनगरकडून गावातील गोरगरीब जनतेला जागेवर जाऊन खिचडीपुरी भाजीचे वाटप करण्यात आले. अशाच प्रकारे व्यापारी श्यामराठी हे दररोज गरिबांना नाश्ता वाटप करीत आहे. तर प्रितेश दोषी हे फिरून चहाचे वाटप करीत आहे. काही डॉक्टरांच्या संघटनांनी सुद्धा या गरजू लोकांना जेवण चहाचे वाटप केले आणि दररोज वाटप करीतच आहे. शेगावच्या गोग्रीन या संघटनेचं कामसुद्धा उल्लेखनीय आहे. तर खामगावमध्ये सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि इतर संपूर्ण गावामध्ये जेही गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांना जेवणाचे डबे पुरवले. यामध्ये व्यापारी लोकांचा आणि पोलीस प्रशासनाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. खासदार रक्षा खडसे यांनी सुद्धा शासनाला देणगी देऊन योग्य वेळी योग्य मदत केली. विदर्भ न्यूजकरिता शेगाव येथून महेंद्र मिश्रा.